श्री गुरु गंगलिंग महाराज व बीरलिंगेश्वर नूतन मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न अक्कलकोट तालुक्यातील हिळी येथील श्री गुरु गंगलिंग महाराज व बीरलिंगेश्वर महाराज नूतन देवालय भूमिपूजन सोहळा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी करजगी विरक्तमठाचे मठाधिपती परमपूज्य शिवानंद महास्वामीजी नागनसूर मठाचे मठाधिपती परमपूज्य अभिनव बसवलिंग महास्वामीजी गुरु गंगलिंग महाराज यांचे वंशज श्री परमपूज्य पद्मना महाराज सालुटगी शिरवळ मठाचे मठाधिपती श्री सोमनिंग महाराज रेवनसिद्ध सिद्ध शिवयोगी गुरुपीठ सरूर शिवानंद पाटील मल्लिकार्जुन पाटील दत्ता माडकर यांचीही उपस्थिती होती बसवराज शास्त्री यांच्याकडून विधीपूर्वक पूजा अर्चा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली गुरु गंगलिंग महाराज नूतन मंदिराच्या बांधकामासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी यावेळी दिली राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनीलदादा बंडगर यांनी एक्कावन्न हजार रुपयाची देणगी जाहीर करून मंदिरासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले गुरु गंगलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय पुजारी यांच्याकडून उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला या सोहळ्यात हो सर्व भक्तगणांनी सोळा लाख रुपये देणगी जमा केली ट्रस्टीचे उपाध्यक्ष जगदीश बाके सचिव दिलीपराव शिवशरण सहसचिव अंबन्ना मर्जी खजिनदार सिद्धगोंडा पुजारी सदस्य सरपंच आप्पासाहेब षटगार भीमाशंकर बरगाले बाबूलाल मुजावर सीताराम रजपूत चिदानंद पुजारी नागप्पा यादवाड माळावा पुजारी शांताबाई पुजारी संगप्पा बाके परमेश्वर यादवाड भीमाशंकर शटगार मंगळूरचे माजी सरपंच लक्ष्मण पुजारी शावळ माजी सरपंच सोमनिंग तामदंडी राजशेखर सावळगी यांच्यासह भक्तगण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय हिळी यांनी केले